तब्बल 13 वर्षानंतर आयसीसी T20 वर्ल्ड कप भारत देशाने जिंकला. 29 जूनच्या सायंकाळी खेळला गेलेला साऊथ आफ्रिका विरुद्ध इंडिया अंतिम सामन्यात गोलंदाजीमध्ये अंतिम टप्प्यात आपल्या देशाच्या हातून मॅच जाणार असं वाटलं. 30 चेंडूत 30 धावा साऊथ आफ्रिका टीमला आवश्यक असताना शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फास्टर बॉलने कमालच केली आणि सूर्यकुमारने घेतलेली कॅच सर्वांना आश्चर्यचकित करून दिली. अशात इंडिया क्रिकेट टीमने 7 धावाने वर्ल्ड कप जिंकला. याच आनंदात देशभरात एकच जल्लोष साजरा करण्यात आला. क्रिकेट सामन्यात 29 जूनला भारत देशाने एक क्रांतीच केली तर T20 वर्ल्ड कप तब्बल 13 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला. याआधी महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकला होता. आता पुन्हा 2024चा T20 वर्ल्ड कप कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात कप जिंकण्यात आला. बॉलर बुमराहसह अर्षदीप या फास्टर बॉलरने साऊथ आफ्रिकाच्या खेळाडूंना अक्षरशः घामच सोडला. 24 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता असल्याने अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरलाय. शेवटच्या टप्प्यात चौकार षटकार लागत असल्याने आपल्या हातातून मॅच जाणार का अशी भीती देशातील क्रिकेटप्रेमीमध्ये निर्माण झाली होती. अखेर जबरदस्त बॉलिंग केल्याने टीम इंडियाने साऊथ आफ्रिका देशाचा 7 धावांनी पराभव केलाय. याच आनंदाचा सर्व क्रिकेट खेळाडूंनी मैदानावर जल्लोष व्यक्त केला. शर्मा कोहली यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू बाहेर पडले आणि सर्वांनी एकच जल्लोष व्यक्त केला. इकडे देशभरात ठिकठिकाणी क्रिकेटर प्रेमींनी सुद्धा फटाक्याची आतिषबाजी करून घोषणा दिल्या. अमरावती शहरातील राजकमल चौकात सुद्धा 1000 नागरिकांनी एकच जल्लोष व्यक्त केला. अनेकांच्या हातात राष्ट्रध्वज उंचावत देशाबद्दल अभिमान व्यक्त करण्यात आला. याच दरम्यान भाजप नेते सिद्धार्थ वानखडे यांच्यासह क्रिकेट प्रेमींनी रस्त्यावर येत प्रचंड जल्लोष साजरा केलाय. हातात तिरंगा घेत प्रचंड फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी इंडिया इंडियाचे नारे लगावत टीम इंडियाच्या विजयाचा आनंद व्यक्त केला. लहान क्रिकेट मुलांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रियेत विजय टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 13 वर्षानंतर भारत इंडिया टीम जिंकली आहे. तरी T20 वर्ल्ड कप भारतीय टीम जिंकल्यानंतर आम्ही खूप अभिनंदन करतो की टीम इंडिया जिंकली आहे आणि शुगरच्या परिवारातून आम्ही T20 भारताला खूप अभिनंदन. माझं नाव सिद्धानदी सुमारे. बुमराने कमबॅक केलं तर ही मॅच जिंकली. अर्जुन सूर्य डेव्हिड मिलरची कॅच पडली. हे आपला पहिला मॅच विनिंग पॉईंट होता. आणखीन भारताला सोमवारी परिवारातून हार्दिक शुभेच्छा. माझं नाव सवीर गजानन सुमारे आहे आणि कॅप्टनशी चांगली निभावली रोहित शर्माने आणि विराट कोहलीनं 76 बनवले आणि सगळे टीमला मी हार्दिक शुभेच्छा. हजारो क्रिकेट प्रेमींचा यावेळी डान्स करत कल्लोळ बघायला मिळाला. यावेळी अमरावती शहरासह ग्रामीण भागातही रात्री उशिरापर्यंत जल्लोष साजरा केला गेला. अमरावती शहरात सुद्धा राजकमल चौकात मध्यरात्रीपर्यंत युवकांनी फटाक्याची आतिषबाजी करत देशाचा उदो उदो केला. यावेळी क्रिकेट युवा प्रेमींनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आता वळूया पुढील बातमीकडे.